वेटिंगवर असलेल्या बच्चूकडूंचा अखेर एकला चलो रे नारा, पण कुठपर्यंत एकटे चालणार? नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह। महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बंडास साथ दिली। त्यानंतर महायुती सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळण्याची त्यांना आशा होती, मात्र अजित पवार गटाला मानाचे पान देत बच्चू कडूंप्रमाणे अनेकांचे गुडघ्याचे भाषिंग गळून पडले। एकीकडे मंत्रिपदाची आशा नसल्याचा सांगत कडूंनी सरकारला वेळोवेळी चिमटे घेण्याचं, त्याचसोबत आसूड ओढण्याचं काम केलं आहे। आता विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल मांडणार असल्याचे स्पष्ट करून बच्चू कडूंनी मानखटावमधून प्रहारचा पहिला उमेदवारही जाहीर करून टाकला। मात्र गेल्या काही वर्षात सतत भूमिका बदलणारे बच्चू कडू विधानसभा निवडणुकीला अखेर एकटे चालणार का, अशी शंका ही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर बच्चू कडूंनी वारंवार महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट केले। महायुतीत त्यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष पद देऊन मंत्रिपदाचा दर्जा दिला। असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेणे सुरूच ठेवले। लोकसभेत भाजपच्या नवनीत राणा यांना बच्चू कडूंनी तीव्र विरोध केला। त्यांच्या विरोधात आपला उमेदवार देऊन महायुतीला 440 झटका लागला। त्यानंतर मात्र विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले। आता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी थेट पहिला उमेदवार जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात भोवया उंचावल्याचे जात आहे। त्यामुळे महायुतीतील छोटे घटक पक्ष नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। बच्चू कडू हे कायम आपल्या प्रहार जनशक्ती पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा, शेतकरी वर्गाचा व सर्व दिव्यांग असल्याचा सांगतात। मात्र शिवसेना फुटीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिल्याने त्यांना अनेकदा शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागले। आता त्या निवडणुकीत एकटे लढून ते त्यांच्यावरील गद्दारीचा सिक्का पुसण्याचा विचारत असल्याने बोलले जात आहे। त्यामुळे त्यांना आता विधानसभा निवडणुकीत राज्यातील 15 जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे। आमच्यासोबत युती सरकार अनेक जण इच्छुक आहेत, पण आमची रणनीती ठरलेली आहे। आमच्याकडे कुठलीही प्रकारची सत्ता नसली तरी सामान्य जनतेसोबत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे। सरकारने सामान्य जनतेला फसवलं आहे। निवडणुका आल्या की शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होते, यावर मात्र कधीच तोडगा काढला जात नाही। त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न प्रहार जनशक्ती पक्ष सोडवू शकतो असे बच्चू कडूंनी मान खटाव येथे सांगितले। मात्र विधानसभा निवडणुकीत 2.5-3 महिन्याचा कालावधी असल्यामुळे सध्या बच्चू कडूंनी सोबळाचे पहिले पाऊल टाकले असले तरी ते कुठपर्यंत एकटे चालणार याची चर्चा सर्व सुरू झाली आहे। या काळात बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की महायुती किंवा महाविकास आघाडीच्या कळपात शिरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजमुद्रा न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।